नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ जो आहे तो मी बँक निफ्टीच्या संदर्भात परत एकदा बनवला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी ॲट अ टाईम दोन विषय जे आहेत ते काय करणार आहे या ठिकाणी कव्हर करणार आहे. त्यातला पहिला विषय आहे बँक निफ्टी तुम्हाला ट्रॅप कशा पद्धतीने करतो. बऱ्याच वेळेला आपले बँक निफ्टीमध्ये पोझिशन ह्या अडकून पडतात, ह्या पोझिशन का अडकतात, आपण टाईम डिकेच्या चक्रामध्ये कशा पद्धतीने अडकतो आणि आपल्याला बँक निफ्टीच्या ऑप्शन बाईंगमध्ये बऱ्याच वेळेला फायदा होत नाही, आपली पोझिशन लॉसमध्ये का जाते, ह्या सर्व प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी असे कुठलेही मोगम माहिती तुम्हाला सांगणार नाही. बँक निफ्टीचा पाठीमागच्या 4 वर्षाचा स्टॅटिस्टिकल डेटा अनालाइज करून त्याच्या सहाय्याने जे रिझल्ट आलेत ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि ह्याच पद्धतीनं नेहमी बँक निफ्टीचं बिहेवियर असतं हे पहिल्यांदा समजून घ्या. तुम्हाला जर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं असेल आणि ऑप्शनमधल्या ट्रेडिंगच्या सहाय्याने जर प्रॉफिट कमवायचं असेल तर कंपल्सरी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. कारण का बऱ्याच वेळेला आपण मार्केटमध्ये काम करत असताना, ट्रेडिंग करत असताना कुठलाही अभ्यास न करता, कुठलाही टेक्निकल नॉलेज न घेता किंवा प्रॉपर वेन न जाता रँडमली काय करतो, मार्केटमध्ये जातो आणि ट्रेडिंग करतो. मग त्यावेळेला आपला बऱ्याच वेळेला लॉस होतो किंवा आपण बँक निफ्टीमध्ये ट्रॅप होतो. ते का होतो, कशा पद्धतीने होतो आणि त्याच्यावर ओव्हरकम कसं करायचं हे पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. आणि दुसरा आजच्या व्हिडिओचा दोन विषय आहे, दोन विषयामध्ये विभागून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का बँक निफ्टीमध्ये आपण ट्रॅप होतो आणि त्याचाच संबंध जो आहे तो ऑप्शन ट्रेडिंगमधल्या भांडवलाशी आहे. कारण का आपण मार्केटमध्ये जे येतो ट्रेडिंग करतो, मग किती कॅपिटल घेऊन सुरुवात करतो आणि हे आपण जे कॅपिटल घेऊन मार्केटमध्ये काम करायला सुरुवात केली हे खरंच कॅपिटल तुमच्यासाठी सफिशियंट आहे का? खरंच तुम्ही ह्याच्यातून एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहात का? याचा तुम्ही कधी विचार केला आहात का? माझ्या माहितीनुसार तुम्ही विचार करण्याची शक्यता खूप कमी आहे, लक्षात असू द्या. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर मात्र तुमचा ऑप्शनकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्याचबरोबर तुम्ही जर ऑप्शनमध्ये काम करत असाल आणि सध्या जर प्रॉफिट कमवत असाल किंवा लॉसमध्ये असाल तरी सुद्धा तुमच्यामध्ये खूप मोठा बदल करण्याचं काम जो आहे तो हा माझा व्हिडिओ करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, प्लीज प्लीज तुम्ही अजूनपर्यंत खूप लोकांनी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, फक्त तुम्ही व्हिडिओ बघताय, त्याला कमेंट करत नाही, लाईक करत नाही, प्लीज एकदा काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का तुमचं सबस्क्राईब, तुमच्या लाईक्स, तुमच्या कमेंट्स हेच आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे, हेच आमच्यासाठी नवीन ऊर्जेची स्रोत आहेत. आणि ज्या सहाय्याने आम्ही काय करतोय, नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते स्टॉक मार्केट संदर्भातल्या, विशेषतः ऑप्शन संदर्भातल्या बनवायचं काम जे आहे ते सुरू आहे. आणि विशेषतः तुम्हाला अशा पद्धतीची युनिक माहिती देण्याचा प्रयत्न केला जातोय आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, जो अजूनपर्यंत कोणत्याही मराठी युट्यूबरनं केलेला नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, तर सर्वात पहिला मुद्दा जो आहे ते आपल्याला मार्केट ट्रॅप कसं करतं, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे किंवा खूप महत्वाचा पॉईंट आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असाल तर बऱ्याच वेळेला तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, अनुभवली असेल. काय अनुभवलं असेल? की तुम्ही ऑप्शन बाय करता, पण ऑप्शन बाय केल्यानंतर अचानक तुमचा प्रीमियम कमी व्हायला सुरुवात होतो, तुम्ही लॉसमध्ये जाता किंवा तुमचा एसएल हिट होतो आणि तिथून मार्केट जे आहे ते अपसाईडला जातं. किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही ऑब्झर्व केला असेल, विशेषतः ऑब्झर्व केला असेल म्हणण्यापेक्षा तुम्ही जर ज्येष्ठ ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असाल पाठीमागच्या 2 ते 3 आठवड्यापासून किंवा डिसेंबर महिन्यापासून किंवा सध्याचा जानेवारी महिन्याचं जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल मार्केटमध्ये, बऱ्याच वेळेला मार्केट जे आहे ते गॅप अप ओपन व्हायला लागले आणि परत दिवसभर जे आहे ते बँक निफ्टी 70, 80, 100, 150 पॉईंटच्या रेंजमध्ये दिवसभर ट्रेड करतोय. म्हणजे मार्केट एका रेंजमध्ये ट्रेड करायला लागले. मग मार्केट जर बँक निफ्टी एका रेंजमध्ये ट्रेड करत असेल तर मग तिथं आपण पैसा बनवू शकतो का बँक निफ्टीमध्ये? तर तुम्ही तिथं बिलकुल ऑप्शनमध्ये पैसा बनवू शकत नाही. लक्षात असल्या हो, बनवता येतो नाही असं नाही, पण तो कसा बनतो ते पण मी तुम्हाला काय करणार आहे पुढे जाईल तसं सांगणार. सर्वात पहिलं तुम्हाला मार्केटची रेंज आयडेंटिफाय करता आली पाहिजे. आजचं मार्केट अपसाईडला जाणार आहे की डाऊन साईडला जाणार आहे, का मार्केट आज दिवसभर स्टेबल राहणार आहे, हे कसं आयडेंटिफाय करायचं? तर हे आयडेंटिफाय करण्याची एक पद्धत आहे. जसं की तुम्ही ऑप्शन चेन जर बघितले, ऑप्शन चेन मध्ये हायएस्ट ओपन इंटरेस्ट कॉल साईडला कुठं आहे तो बघा, पुट साईडला कुठं आहे तो बघा, आणि त्या ओपन इंटरेस्ट मध्ये चेंज होतोय का नाही बघा. समजा त्याच्यामध्ये चेंज होत असेल आणि तो चेंज खूप थोडाफार असेल, किंवा हिस्टॉरिकल ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खूप मोठ्या प्रमाणात कॉल साईडला आणि पुट साईडला असेल, तर मार्केट जे आहे ते सहजासहजी त्या ठिकाणी चेंज होत नाही, एका रेंजमध्ये ट्रेड करतात. त्याचबरोबर आज मार्केट वरती जाणार आहे का खाली जाणार आहे, किंवा आजचं मार्केट रेंज बॉन्ड असणार आहे का कसं असणार आहे, मग हे तुम्हाला ट्रॅप करणार आहे की नाही हे कसं आयडेंटिफाय करायचं? तर हे दुसरं आयडेंटिफाय करण्याची एक पद्धत आहे, ते म्हणजे ऑप्शनमध्ये आणि फ्युचरमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील
डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील आणि क्लायंट, क्लायंट म्हणजे रिटेल ट्रेडरच्या नेमक्या आजच्या पोझिशन काय हे तुम्हाला बघावं लागेल. जसं की तुम्ही जर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला गेला, तिथं एफ एन डो अनालिसिसमध्ये गेला, तिथं तुम्हाला एक डेटा मिळतो डेली बेसिसवर. जसं की आजचा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा डेटा काय सांगतोय, त्यांच्या इंडेक्स फ्युचरवरती लॉंग पोझिशन आहेत की शॉर्ट पोझिशन आहेत, लॉंग पोझिशन असतील तर त्या किती पोझिशन आहेत, शॉर्ट पोझिशन असतील तर त्या किती पोझिशन आहेत, हा डेटा तुम्हाला बघणं गरजेचं आहे. मग फक्त हा इंडेक्सवरच्या त्यांच्या लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन बघून भागणार आहे का, तर बिलकुल भागणार नाहीये, एवढ्यावर सुटकन लक्ष असू द्या. का, कारण त्याच वेळेला तुम्हाला त्यांच्या इंडेक्स ऑफ सॉरी स्टॉक फ्युचरमध्ये काय पोझिशन आहेत, समजा त्यांनी इंडेक्स फ्युचर जर बाय केला असेल तर सेम त्याच वेळेला ते स्टॉक फ्युचरमध्ये सेल करतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का, त्यांच्या पोझिशन ह्या हेज्ड असतात, कव्हर असतात. त्याचबरोबर त्यांनी जर इंडेक्स बाय केला असेल, जसं की निफ्टी 50 असेल किंवा बँक निफ्टी फ्युचरमध्ये बाय केला असेल खूप मोठ्या कॉन्ट्रॅक्टच्या सहाय्यानं, जसं की 400, 500, 1100, 1200 कोटी रुपयाचा, तर त्याच वेळेला त्यांनी इंडेक्स ऑप्शनमध्ये ज्या आहेत ह्या शॉर्ट पोझिशन बनवतात, ऑप्शनमध्ये ते सेलची पोझिशन बनवतात. किंवा इंडेक्स फ्युचरवर जर त्यांची सेलची पोझिशन असेल तर ते ऑप्शन बाईंगमध्ये खूप मोठा पैसा लावतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे एका इंडेक्सवर शॉर्ट असेल तर दुसऱ्या इंडेक्सवरती ते लॉंग असतात, किंवा ऑप्शनवरती प्रामुख्यानं लॉंग असलेलं आत्तापर्यंत दिसून आले. मग ह्या पोझिशन त्यांच्या कशा आहेत, त्याची साईज किती आहे, त्याच्यात डिफरन्स किती आहे, ह्याच्यावरून आज मार्केट अपसाईडला जाणार आहे की डाऊन साईडला जाणार आहे हे आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. कसं करू शकता तुम्ही, समजा त्यांनी बँक निफ्टीमध्ये काय केलेत, कॉल बाय केलेत, किती कॉल बाय केलेत, 40,000 कॉल काय केलेत त्यांनी बाय केलेत असं समजा. त्यांनी जर 40,000 कॉल बाय केले असतील तर सेम त्याच वेळेला त्यांनी कॉल किती सेल केलेत हे पण तुम्हाला बघायला पाहिजे. त्याचा डेटा तुम्हाला डेली बेसिसवर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला मिळतो. समजा त्यांनी 40,000 कॉल बाय केले असतील आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांनी जर 50,000, 60,000 कॉल जर सेल केले असतील तर ह्याचा अर्थ असा होतो मार्केट आज वर जाणार नाहीये. आणि सेम त्याच वेळेला पुट साईडला पण त्यांनी काय केलंय, 40,000-50,000 पुट सेल केलेत आणि तेवढेच किंवा त्यापेक्षा कमी पुट बाय केले असतील, तर हा क्लिअरली डेटा सांगतोय आज मार्केट ज्या एका रेंजमध्ये ट्रेड करणार आहे. मग हे ऑप्शन सेल कोण करतं, तर मार्केटमध्ये जे ऑप्शन सेल करणारे प्लेअर आहेत ते सगळे मोठे असतात, स्मार्ट मनी असतात, इन्स्टिट्यूशन असतात, एफआयज असतात, डीआयज असतात, आणि हे सहजासहजी मार्केटमध्ये लॉस घेत नसतात, लक्षात असल्या. मग ह्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरला किंवा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरला जर मार्केटमध्ये फायदा व्हायचा असेल ऑप्शनच्या माध्यमातून, तर ते काय करतात, तर मार्केटला मॅनेज करतात. म्हणजे इंडेक्स जो आहे तो एका रेंजमध्ये कसा ट्रेड करत राहील यासाठी काय करतात, ते प्रयत्न करतात. मग अशा वेळेला साहजिकच आपण मार्केटमध्ये ट्रॅप होतो. मग हे मार्केटमध्ये आपलं ट्रॅप होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. यासाठी मी काय करणार आहे, तुम्हाला नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, ह्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा काही डेटा जो आहे तो काय करणार आहे, मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा डेटा बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की बाबा नेमकं मार्केटमध्ये काय होतं आणि कशा पद्धतीनं मार्केट चालतं. जसं की हा डेटा जो मी तुमच्या समोर घेतला आहे स्क्रीनवर, हा बँक निफ्टीचा डेटा आहे लक्षात असल्या. आणि हा डेटा कधीपासूनचा आहे हे खूप महत्वाचं आहे. काय म्हणतोय मी, हा जो डेटा घेतला आहे हा किती तारखेपासूनचा आहे, तर हा डेटा जवळपास पाठीमागच्या 4 वर्षापासूनचा डेटा जो आहे तो काय केलाय मी तर तुमच्या समोर घेतलेला आहे लक्षात असलं. ज्येष्ठ 1 मिनिटं, हा डेटा मी काय करतोय परत एकदा फिल्टर करतोय प्रॉपरली. सॉरी, हा डेटा जो आहे तो हा साधारणतः डेट वाईज डेटा यायला लागलाय. सॉरी, थोडं ह्याच्यातलं डेट वाईज डेटा यायला पाहिजे, पण हा डेट वाईज डेटा येत नाही इथं. पण असू द्या, काय अडचण नाही. हा डेटा ऑलरेडी काय केलाय मी, अनालाइज केलाय. आणि हा अनालिसिस केलेला डेटा जो आहे हा किती दिवसाचा आहे, तर पाठीमागच्या 4 वर्षाचा हा डेटा आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, किती वर्षाचा आहे, पाठीमागच्या 4 वर्षाचा हा डेटा आहे. जसं की 2020चा डेटा जो आहे तो तुम्हाला समोर दिसतोय. 2020 नंतर तुम्हाला म्हणजे टोटल 4 वर्षाचा, 2020 असेल, 2019 असेल, 2018 असेल आणि 2017, अशा 4 वर्षाचा हा स्टॅटिस्टिकल डेटा जो आहे तो काय केलाय मी इथं तुमच्या समोर घेतलेला आहे लक्षात. आणि हा 4 वर्षाचा डेटा अनालिसिस केल्यानंतर जे रिझल्ट आले ते रिझल्ट काय करणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे डेली मार्केट कितीला ओपन झालं आणि किती पर्सेंटला वर जाऊन क्लोज झालं. जसं की मार्केट कितीला ओपन झालं हे खूप महत्वाचं आहे, कालचं क्लोजिंग महत्वाचं नाही बँक निफ्टीसाठी. तुम्हाला जर मार्केटमध्ये ट्रॅप होण्यापासून वाचायचं असेल, कालचं मार्केट कितीलाही क्लोज असेल पण दुसऱ्या दिवशी मार्केट जर 1% गॅप ऑफ ओपन झालं तर परत मार्केट वरती वाढतच नाही लक्षात असल्या. 1% मार्केटनं ग्रोथ करून देखील आपल्याला त्याचा फायदा होत नाही. मग हे नेमकं प्रमाण कसं आहे हे पहिल्यांदा तुम्ही काय करा, समजून घ्या किंवा लक्षात घ्या, आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर काय करायला पाहिजे. जसं की बघा, तुम्ही हा डेटा दिलाय, बँक निफ्टीचा हा डेटा आहे, मोर दॅन 5% अप. म्हणजे बँक निफ्टी एका दिवसात 5% किंवा 5%पेक्षा जास्त वरती कधी कधी गेलाय, तर तो फक्त 8 वेळा वरती गेलाय आणि डाऊन साईडला 14 वेळा आलाय.
म्हणजे बँक निफ्टी वाढताना 5% जास्त फक्त 8 वेळा वाढलाय, आणि डाऊन साईडला किती वेळा गेलाय 14. पण हे किती वेळा गेला हे आपल्यासाठी महत्वाचं नाही, आपल्यासाठी महत्वाचा आहे पर्सेंटेज मधला डेटा. आणि तुम्ही जर हा पर्सेंटेज मधला डेटा चेक केला तर तुमच्या काय लक्षात येते ते सांगतो. मोर दॅन 5% बँक निफ्टी अप्स अँड डाऊन जो झालाय तो लेस दॅन 5% आहे. म्हणजे 100 ट्रेडिंग सेशन मध्ये जर मार्केटनं काम केलं पाठीमागच्या 4 वर्षामध्ये तर त्यातलं फक्त 5 दिवस एव्हरेजली 5% टाइम मार्केट एकतर 5% वरती गेले किंवा 5% खाली गेले, म्हणजे 5% मुवमेंट आले. सेम त्याच वेळेला म्हणजे ही मुवमेंट दररोज येत नसते, लक्षात असतो त्या 5%. ही मुवमेंट कधी येते, मार्केटमध्ये खूप मोठा काहीतरी इव्हेंट झालेला आहे, मार्केटमध्ये कुठला तरी इश्यू झालेला आहे, इंडिया चायना बॉर्डर टेन्शन आहे किंवा युएसचा आणि चायनाचा काहीतरी ग्लोबल ट्रेड संदर्भातला काहीतरी इश्यू असेल, ट्रेड वॉर संदर्भातला, किंवा इराक इराण मधली परिस्थिती असेल, किंवा अमेरिका आणि मुस्लिम राष्ट्रामधला प्रॉब्लेम असेल, इंडिया पाकिस्तानचा प्रॉब्लेम असेल, किंवा ग्लोबल पातळीवरचा एखादा मोठा इव्हेंट असेल, किंवा इलेक्शन सारखी महत्वाची गोष्ट असेल, अशा वेळेलाच मार्केट जे आहे ते 4-5% मुवमेंट काय करत देतं. म्हणजे असे इव्हेंट मार्केटमध्ये दररोज नसतो. मग अशा इव्हेंटमध्ये काय होऊ शकतं, तुम्हाला छप्पर फाडके पैसा ज्याला म्हणतो हा अशा इव्हेंटच्या वेळेला पैसा बनतो. कारण का मार्केट 4-5% अपसाईडला आणि डाऊन साईडला जातं. मग इथं जो पैसा बनतो हा मल्टिपल टाईममध्ये पैसा बनतो. त्याचबरोबर मार्केटमध्ये 3-5% मुवमेंट ही 8% वेळेला येते. किती टक्के वेळा येते? 8%. म्हणजे 3-5% मार्केट अपसाईडला फक्त 14 वेळा गेलंय पाठीमागच्या 4 वर्षात आणि 26 वेळेला डाऊन साईडला गेलंय. सेम त्याच पद्धतीनं हा डेटा आपल्यासाठी महत्वाचा नाहीये, हा डेटा ऑप्शन बायरसाठी महत्वाचा आहे, प्रॉफिट करण्यासाठी महत्वाचा आहे. पण आपलं ज्या दिवशी मार्केटमध्ये प्रॉफिट बनत नाही, आपण ज्या दिवशी मार्केटमध्ये लॉस जातो, ज्या दिवशी आपण मार्केटमध्ये ट्रॅप होतो बँक निफ्टीच्या दिवशी, बँक निफ्टीमध्ये ते नेमके किती दिवस येतात हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर ट्रॅप व्हायचं नसेल बँक निफ्टीमध्ये तर तुम्ही जर हा डेटा चेक केला तर एक दुसरी गोष्ट अजून एक लक्षात येते का बघा, मार्केट जे आहे ते 1-1.5% इतकी मुवमेंट 15% टाइम देते आणि 1.5-3% मुवमेंट ही 26% वेळा देते. म्हणजे मार्केटसाठी हा एक डेटा तुमच्यासाठी खूप महत्वाचा इनपुट म्हणून काम करणार आहे. म्हणजे बँक निफ्टी जो आहे, समजा एखाद्या दिवशी 1.5% वरती जर गेला असेल तर तुम्हाला तिथं गृहित धरून चालायचं आहे की बँक निफ्टी जो आहे अजून पुढे काय करू शकतो, 3% रन करू शकतो. तो अपसाईडला पण जाऊ शकतो आणि डाऊन साईडला पण जाऊ शकतो. म्हणजे पाठीमागच्या 4 वर्षाचा 2017 ते 2021 जानेवारी 2 तारखेपर्यंतचा जर डेटा, 2 तारीख म्हणजे 1 तारखेपर्यंतचा जर डेटा तुम्ही चेक करून बघितला तर त्याच्यानुसार आतापर्यंत काय लक्षात आलंय, 64 वेळा मार्केट ह्या रेंजमध्ये वरती गेलंय आणि 60 वेळा ह्या रेंजमध्ये मार्केट खाली आलेलं आहे. म्हणजे अप्स अँड डाऊन असण्याचं प्रमाण हे 26% आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. पहिल्यांदा काय म्हणतोय मी, 26% आहे. पण सर्वात महत्वाचा डेटा जो तुम्हाला ट्रॅप करतो तो हा डेटा आहे. मार्केट तुम्हाला ट्रॅप कधी करतं, कशा पद्धतीनं मार्केट तुम्हाला ट्रॅप करतं हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे बँक निफ्टीमध्ये लेस दॅन 1% मुवमेंट जे आहे, काय म्हणतोय मी, बँक निफ्टीमध्ये लेस दॅन 1% मुवमेंट जे आहे ही 45% टाईम येते. किती टाईम? 45% किंवा 46% प्रोबॅबिलिटी आहे मार्केट आज 1% कमी रेंजमध्ये ट्रेड करण्याची. मग मला सांगा ह्याचा अर्थ काय होतो, 50%. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या दिवशी मार्केट काम करत नाही प्रॉपर, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे बँक निफ्टीमध्ये तुम्हाला ट्रॅप व्हायचं जर टाळायचं असेल, बँक निफ्टीमधून जर चांगलं प्रॉफिट घेत असेल तर तुम्हाला हा डेटा समजणं खूप गरजेचं आहे किंवा हा डेटा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. का? कारण का बँक निफ्टी हा बऱ्याच वेळेला 1% कमी पर्सेंटेजमध्ये मूव्ह करतोय अपसाईडला किंवा डाऊन साईड. मग मला सांगा, मार्केट 1% अपसाईडला आणि डाऊन साईडला जर एका दिवसामध्ये जात असेल तर तिथं आपल्याला ऑप्शन बाईंगमध्ये प्रॉफिट होईल का? तर आपल्याला तिथं बिलकुल प्रॉफिट होण्याची शक्यता खूप कमी आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्याची प्रॉबॅबिलिटी जी बनते ते 46% बनते किंवा 45% बनते. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या दिवशीचं मार्केट जे आहे हे तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करू शकतं, तुमचं प्रॉफिट काढून घेण्याचा प्रयत्न मार्केट डेफिनेटली तिथं करू शकतं, हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. म्हणजे 1% मुवमेंट येणार आहे मार्केटमध्ये ओपन झाल्यानंतर आणि बँक निफ्टीला 1% मध्ये काहीच नाही, लक्षात असू द्या. मग तुम्हाला काय करावं लागेल हे ट्रॅप व्हायचं नसेल तर? पहिल्यांदा एक तर मार्केटची रेंज ओळखता आली पाहिजे तुम्हाला. FI च्या पोझिशन असतील, DI च्या पोझिशन असतील, हायएस्ट ओपन इंटरेस्ट कुठं आहे ह्याच्यावरून तुम्ही ही पोझिशन आजची मार्केटची दिशा आयडेंटिफाय करू शकता. दुसरं, मार्केटच्या महत्वाच्या लेवलला मार्केट कसं रिस्पेक्ट करतंय हा खूप महत्वाचा डेटा पॉईंट आहे या ठिकाणी. त्याचबरोबर महत्वाची एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजेस मार्केटसाठी
कशा पद्धतीनं सध्याला काम करायला लागलेत हा पण डेटा तुम्हाला वारंवार काय करावा लागेल तिथं बघावं लागेल आणि त्याच्या सहाय्यानं ट्रेडिंग करावं लागेल, मगच तुम्ही काय करू शकता बँक निफ्टी मधून ट्रॅप होण्याचं वाचू शकता. दुसरं, हायएस्ट मार्केट ट्रॅप करण्याची प्रोबॅबिलिटी कधी आहे मार्केट तुम्हाला, तर फ्रायडेचं मार्केट जे आहे हे तुम्हाला ट्रॅप करण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे. तुम्ही जर फ्रायडेला ट्रेडिंग करत असाल बँक निफ्टीमध्ये, तर तुम्ही बँक निफ्टीतलं ट्रेडिंग टाळलं तरी चालेल किंवा त्या दिवशी ट्रेडिंग नाही केलं तरी चालेल. का? तर ह्याचं कारण असं आहे की फ्रायडेला मार्केटचं बिहेवियर जे आहे ते कसं असतं ते सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे हे लक्षात घ्या, फ्रायडेचं मार्केट जे आहे ते काय करतं, या पद्धतीनं वर जाताना दिसेल तुम्हाला आणि अचानक खाली, ज्या वेळेला तुम्हाला वाटतंय मार्केट खाली चाललंय अचानक यू टर्न घेतं मार्केट परत वर जातं, म्हणजे प्रत्येक 5 मिनिटाची रेंज जी आहे ती या पद्धतीनं मार्केटची असतं. म्हणजे मार्केट ना वरती जातं ना मार्केट खाली जातं, एका रेंज मध्ये तुम्हाला कंटिन्यू ट्रॅप करायचा प्रयत्न करतं आणि तिथल्या महत्वाच्या ज्या लेवल असतात पाठीमागच्या 1 ते 2 दिवसाच्या त्या सुद्धा वॉलेट करण्याचा प्रयत्न करतं, पण ऍक्च्युअली त्या लेवल्स वॉलेट होत नाहीत तिथं आणि आपल्याला वाटतं की हा ब्रेकआउट व्हायला आहे बँक निफ्टीचा इंडेक्सचा आणि आपण तिथं आपल्या पोझिशन घ्यायचा प्रयत्न करतो आणि विथिन सेकंदामध्ये आपला एसएल जो आहे तो तिथं हिट होतो. मग तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये ट्रॅप व्हायचं नसेल तर ह्यावर काय पर्याय आहे का, तर डेफिनेटली ह्याच्यावरती पर्याय आहे. तुम्ही बँक निफ्टीतलं ट्रॅपिंग तुमचं वाचवू शकता, हे पहिल्यांदा लक्षात येईल. कसं वाचवू शकता, तिथं तुम्हाला तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो फेवरेबल करायचा आहे. म्हणजे जसं की तुम्ही प्रॉपर एसएल लावून काम करायचं आणि दुसरं तुम्हाला एखादा ऑप्शन बाय केल्यानंतर मग त्यामध्ये सीई असू द्या किंवा पीई असू द्या, काहीही बाय करा काही अडचण नाही. हा सीई आणि पीई बाय केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये 15 ते 10 पॉईंटची मुवमेंट जी आहे ते काय करायचंय फक्त घ्यायचंय आणि ही 10 ते 15 पॉईंटची मुवमेंट घेऊन जर तुम्ही मार्केटमधून बाहेर पडला तर तिथं तुम्ही प्रॉफिटमध्ये क्लोज होण्याची प्रोबॅबिलिटी तुमची वाढते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला ऑप्शनमध्ये ट्रॅप व्हायचं नसेल तर 10 ते 15 पॉईंटची मुवमेंट सुद्धा खूप मोठी आहे, पण ते आपल्याला बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही आपण किती मोठी मुवमेंट कॅप्चर केली. आपल्याला वाटतं की दररोज आपल्याला मार्केटनं काय करायला पाहिजे, 40, 50, 60 पॉईंटची मुवमेंट द्यायला पाहिजे, पण ऍक्च्युअली मार्केट तुम्हाला दररोज ती 40 पॉईंटची मुवमेंट देणार नाही. दुसरं, तुम्ही ज्या वेळेला ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करता एक गोष्ट ऑब्झर्व केली का बघा, मार्केट जे 6 तास सुरू असतं 9:15 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत ह्या टाइममध्ये मार्केट तुम्हाला 2 ते 3 वेळा कमीत कमी 2 वेळा मोठी मुवमेंट देतं, अदरवाईज मार्केटमध्ये पैसा तयार होत नाही. म्हणजे ऑप्शनमधला प्रीमियम वाढण्याची शक्यता जी आहे ती फक्त 5 ते 8 मिनिटच आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर सीई किंवा पीई बाय केला असेल तर हा सीई आणि पीई प्रॉफिटमध्ये निघण्याची हायएस्ट प्रॉबॅबिलिटी ही 5 ते 8 मिनिटात आहे. मग हे 5 ते 8 मिनिटाचा ब्रेकआउट मार्केट कधीही देऊ शकतं, कधी पण तिथं मुवमेंट येऊ शकते, कधी पण ऑप्शन चेन ब्रेक होऊ शकते. त्यावेळेला ऑप्शनचे प्रीमियम जे आहे ते अचानक 60-70%, 80% वाढतात, 40% वाढतात, पण ऍक्च्युअली आपण बरोबर तीच मुवमेंट जे आहे ते मार्केटमध्ये काय केले असते, मिस केलेले असते आणि त्यानंतर मग मार्केटसाठी काय करतो आपण, प्रयत्न करतो ऑप्शन बाईंगचा प्रयत्न करतो, पण ऍक्च्युअली आपल्याला तिथं प्रॉफिट होत नाही, आपण तिथं लॉसमध्ये एक्झिट करतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला जर मार्केटमधून प्रॉफिट काढायचं असेल बँक निफ्टी, तर तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे मार्केटचं डेली बिहेवियर काय. पाठीमागच्या 4 वर्षाचा जर हा डेटा सांगत असेल, 4 वर्षाच्या डेट्यानुसार 50% टाइम म्हणजे प्रत्येक दुसऱ्या दिवशी मार्केट तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. मग अशी जर परिस्थिती मार्केटमध्ये असेल तर तुम्ही कसं बाहेर पडणार, त्यासाठी तुम्हाला स्वतःला स्वतःची एक स्ट्रॅटेजी जी आहे ती काय करावं लागेल, इथं डेव्हलप करावी लागेल, ठरवावी लागेल आणि तुमच्या रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंटनुसार काय करावं लागेल, तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेडिंग करावं लागेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरं सर्वात महत्वाचं, अजून एक मी तुम्हाला मागा मुद्दा सांगितला होता की आपण ह्या व्हिडिओमध्ये 2 पार्टमध्ये वेगवेगळ्या बाबींची डिस्कशन करणार आहोत. जसं की पहिला पार्ट जो आहे तो आपण काय केला, या ठिकाणी डिस्कस केला बँक निफ्टी तुम्हाला ट्रॅप कसं करू शकतो. आता दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा काय ते मी सांगतो तुम्हाला, हा ऑप्शनशी आणि मार्केट ट्रॅपशी खूप जवळचा संबंध असणारा विषय आहे. दुसरा विषय असा आहे की ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला किती भांडवलाची आवश्यकता आहे. तुम्ही बऱ्याच युट्यूबच्या आतापर्यंत व्हिडिओ बघितले असतील, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल, वेगवेगळ्या लोकांशी संपर्कात आला असेल, तुम्हाला प्रत्येकानं हेच सांगितलं असेल की ट्रेडिंग करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, काही काळजी करू नका, 1,500 रुपये झालं, 100 रुपये जरी असले तरी तुम्ही मार्केटमध्ये काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता, ट्रेडिंग करू शकता. हे बरोबर आहे का? तर मित्रांनो, हे 100% बरोबर आहे, पण 1000% हे चुकीचं पण आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला जर कोण सांगत असेल की बाबा तुम्ही 1,000, 2,000, 4,000, 5,000 गुंतवणूक करा, ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करा, चांगला पैसा मिळेल, हे पूर्णपणे तुम्हाला चुकीचा सल्ला देण्यात येतोय. कारण तुम्ही 4,000, 5,000 घेऊन ज्या वेळेला मार्केटमध्ये येता आणि ऑप्शनमध्ये ज्या वेळेला ट्रेडिंग करता त्यापासून कितपत पैसा बनेल हा संशोधनाचा विषय आहे. लक्षात, तुम्ही ज्या वेळेला हायली
प्रोफेशनल हायली स्किल्ड किंवा फुल टाइम मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांशी जर चर्चा केली, त्यांचं कोणाचं सेमिनार तुम्ही ऐकलं, कुणाचं वर्कशॉप जर अटेंड केलं असेल किंवा काही इंटरव्ह्यू ऐकले असतील या फुल टाइम ट्रेडरच्या, तर त्यांचं एक गोष्ट त्यांनी सांगितलंय प्रत्येक ठिकाणी. काय सांगितलंय? ऑप्शन मध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये तुमच्याकडे कॅपिटल असणं गरजेचं आहे. त्यावेळेला तुम्ही मार्केटमधून एक चांगला पैसा जो आहे तो काय करू शकता, मार्केटमध्ये जनरेट करू शकता, हे पहिल्यांदा लक्षात. आता तुम्हाला धक्का बसला असेल मी जे सांगतोय की 8 ते 9 लाख रुपये तुमच्याकडे असलं पाहिजे तरच तुम्ही ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटेल, अरे 8 ते 9 लाख रुपये हे इम्पॉसिबल आहे आपल्यासारख्या रिटेलर. हे मित्रांनो खरंच आहे. खरंच जर तुम्हाला एक चांगला मार्केटमधून पैसा कमवायचा असेल, करोड्स ऑफ रुपीज जर प्रॉफिट जनरेट करायचं असेल, तर तुमच्याकडे एक आयडियल कॅपिटल असलं पाहिजे. आणि हे आयडियल कॅपिटल किती सांगितलं आता मार्केटमध्ये, 8 ते 9 लाख रुपये सांगितलं होतं, हे पहिल्यांदा लक्षात. पण आपण दुर्दैवाची गोष्ट काय होतं, मार्केटमध्ये येतो कुठं 5,000 रुपये प्रॉफिट घेऊन मार्केट कॅपिटल घेऊन येतो आणि ट्रेडिंगला सुरुवात करतो. 8-10 दिवस आपल्याला प्रॉफिट पण होतं, पण त्यानंतर आपली एखाद्या दिवशी काय होते, पोझिशन ट्रॅप होते, मार्केट तुम्हाला ट्रॅप करतं आणि तिथं तुमचा लॉस होतो आणि 5,000 काय होतात आपले संपतात. मग परत काय करतो आपण, 5,000 कॅपिटलचं 10,000 कॅपिटल करतो, इकडले तिकडले गोळा करतो, 10,000 कॅपिटल घेऊन परत ट्रेडिंगला सुरुवात करतो, त्याच्यात परत आपल्याला 4-5 हजाराचं प्रॉफिट होतं. पण ऍक्च्युली आपण हे कधीच कॅल्क्युलेट करून बघत नाही. मला जे 10,000 इन्व्हेस्टमेंटवर 4,000, 5,000, 3,000 रुपये प्रॉफिट झालंय, हे पर्सेंटेज मध्ये जर कन्वर्ट केलं तर मी 30 ते 40% रिटर्न ऑन कॅपिटल जनरेट केलेलं असतात. पण मला काय वाटतं, माझा 3,000 म्हणजे काहीच नाही. आपलं स्वप्न असतं 1,000,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 
कुठं 30,000 रुपये 50,000 रुपये कॅपिटल घेऊन मार्केटमध्ये येत असाल आणि तिथं ट्रेडिंग करत असाल ऑप्शनमध्ये आणि तुम्ही जर स्वप्न बघत असाल लाखो रुपये कमवण्याचं तर एक चुकीच्या मार्गाने तुम्ही जाता हे पहिल्यांदा लक्षात. मग आता तुम्ही म्हणाल मग सर आयडियल कॅपिटल किती असलं पाहिजे आपल्याकडे मार्केटमध्ये काम करण्यासाठी. तुम्ही 25,000-30,000-50,000 कॅपिटल घेऊन मार्केटमध्ये या काहीच प्रॉब्लेम नाही. ऑप्शनमध्ये ट्रेडिंग देखील करा काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही चूक काय करताय ते सांगतो. तुम्ही 50,000 कॅपिटल घेऊन ट्रेडिंगला सुरुवात करता नाही असं नाही. पहिल्यांदा 1-2-3 ट्रेड तुम्ही 1-2 लॉटवर काम करता. तुम्ही तुमचं 100% कॅपिटल पण तिथं डिप्लॉय करत नाही. पण एक वेळ अशी येते तुमचा ज्या वेळेला 2-3 कॉल चालतात तुम्हाला चांगलं प्रॉफिट होतो त्यानंतर तुम्ही 4th-5th ट्रेडमध्ये तुमचं फुल कॅपिटल डिप्लॉय करता. म्हणजे 50,000-50,000 रुपये कॅपिटल काय करता तिथं मार्केटमध्ये यूज करता आणि एक्झॅक्ट त्यावेळेला तुम्हाला ज्यावेळेला मार्केट ट्रॅप करतं त्यावेळेला तुमच्याकडे कुठलंही बॅकअप असत नाही आणि तुम्ही तुमची पोझिशन अडकावून बसता आणि तिथं खूप मोठा रिस्क जे आहे ते तुम्ही घेता आणि लॉस करता हे लक्षात असल्या. त्यामुळे तुम्ही एक विशिष्ट असं मार्केटमध्ये जर कॅपिटल घेऊन आला असाल आणि त्याच्या साह्यानं जर तुम्हाला मार्केटमधून पैसा जनरेट करायचा असेल तर गरज कशाची माहिती का तुमच्याकडे किमान 50,000 ते 1,00,000 रुपये कॅपिटल असणं गरजेचं आहे आणि त्या कॅपिटलच्या साह्यानं तुम्ही ते कॅपिटलचं योग्य असं डायव्हर्सिफिकेशन करून वेगवेगळ्या पार्टमध्ये कॅपिटल डिप्लॉय करून एक विशिष्ट पार्ट जर कन्सिस्टन्सी तुम्ही काय केला ऑप्शन ट्रेडिंगसाठी वापरला तर त्याच्यातून खूप चांगलं प्रॉफिट जनरेट होऊ शकतं. तुम्ही महिन्याला तुमचं कॅपिटल डबल करू शकता. 2-3 महिन्यामध्ये ऑप्शनमध्ये कॅपिटल डबल सहज होतं. ऑप्शन बाईंगमध्ये सुद्धा नव्हतं. पण ऑप्शन बाईंग करत असताना तुम्हाला काय करायचं तिथं तर खूप मोठ्या प्रॉफिटची अपेक्षा करायची ना. तुम्ही जे कॅपिटल डिप्लॉय करताय अकाउंटला किती कॅपिटल आहे हे महत्वाचं नाही. तुम्ही किती कॅपिटल एक्झॅक्ट डिप्लॉय करताय ट्रेडिंगसाठी हे खूप महत्वाचं आहे. अकाउंटला 50,000 आहेत पण तुम्ही वापरायला लागलाय किती 4,000-5,000. मग 5,000 इन्व्हेस्टमेंटवर जर तुम्हाला 500-600,000 रुपये जर मिळाले असतील तर तिथं तुम्ही काय केलेत 5-10% रिटर्न जनरेट केलेत हे तुम्ही बघत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो लक्षात असल्या मार्केट. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे एक आयडियल कॅपिटल जे आहे ते मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे. मग हे आयडियल कॅपिटल किती असतं कशा पद्धतीनं आपण वापरायला पाहिजे त्यातली किती प्रमाणात रिस्क घ्यायला पाहिजे कधी ट्रेडिंग करायला पाहिजे कुठल्या टायमाला ट्रेडिंग करायला पाहिजे कुठल्या टायमाला ट्रेडिंग करायला नको आहे ह्या सर्व बाबी ज्या आहेत ह्या काय करणं तुम्हाला एका प्रोफेशनल व्यक्तीकडून एखाद्या प्रोफेशनल अडवायझरकडून समजून घेणं गरजेचं आहे लक्षात. कारण का ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असताना दररोज पैसा बनत नसतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही जर तुमच्या पद्धतीनं दररोज पैसा बनवायचा प्रयत्न करत असाल तर तसा पैसा बनत नाही. त्यासाठी एक सिस्टम फॉलो करणं गरजेचं आहे एक रूल बेस्ड ट्रेडिंग करणं गरजेचं आहे आणि डिसिप्लिनर ट्रेडिंग जे आहे ते गरजेचं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू धन्यवाद.